मित्रांनो नमस्कार. आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो. मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहे की LIC जे पॉलिसी होल्डर आहेत त्यांच्यासाठी LIC खास 10% शेअर्स रिझर्व ठेवलेले आहेत आणि LIC होल्डरने आपल्या LIC IPO कसं अप्लाय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये पाहणार आहे. जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाईम आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो. मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी रात्री 8 वाजता शेअर मार्केटचं तुम्हाला फ्री ट्रेनिंग शिकायला मिळणार आहे वेगवेगळ्या विषयांवरती आणि दररोज आपल्या चॅनलवरती एक शेअर मार्केटचा फ्री सेमिनार असतो. तर त्यासाठी लगेच तुम्ही आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा म्हणजे ज्यावेळेस मी ट्रेनिंग घेण्यासाठी लाईव्ह येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि दररोज आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन शेअर मार्केटच्या गोष्टी शिकता येतील आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती दररोज शेअर मार्केटचं बातमीपत्र देखील प्रसारित होत असतं. तर दररोज शेअर मार्केटच्या महत्त्वाच्या बातम्या देखील तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो पाहायला मिळतील. मित्रांनो आपल्याला LIC IPO घ्यायचा असेल आणि आपण जर एक्झिस्टिंग शेअर होल्डर आपण पॉलिसी होल्डर असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दोन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला LIC जे आपली हे आहे आपली जी पॉलिसी आहे त्याला काय करावं लागेल, आपल्याला त्याला पॅन अपडेट करावं लागेल. पॅन अपडेट करावं लागेल सगळ्यात हा पहिला मुद्दा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला LIC IPO घेण्यासाठी आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला डीमॅट अकाउंट गरजेचं आहे. ह्या दोन गोष्टी जर आपण फुलफिल केल्या तर आपल्याला काय होतं आहे, आपल्याला LIC IPO अप्लाय करणं सोपं जाणार आहे आणि आपण एक्झिस्टिंग शेअर पॉलिसी होल्डर असल्यामुळे आपल्याला काय मिळतोय 10% रिझर्व हे किती आहे 10% रिझर्व शेअर ठेवलेले आहेत LIC कोणासाठी, हे आपल्या पॉलिसी होल्डरसाठी आपल्या पॉलिसी धारकांसाठी LIC काय केलेले 10% सेपरेट शेअर्स ठेवलेले आहेत. मग हे 10% शेअर्स सेपरेट ठेवल्यामुळे काय झालंय की जे लोक पॉलिसी घेतलेली आहे एक्झिस्टिंग शेअर होल्डरनी किंवा एक्झिस्टिंग पॉलिसी होल्डरनी शेअर मार्केटमध्ये असल्यामुळे सारखं शेअर होल्डर माझ्या ह्याच्यामध्ये येते त्याच्यामध्ये थोडं समजून घ्या की एक्झिस्टिंग पॉलिसी होल्डरसाठी काय केलेलं आहे LIC 10% सेपरेट ठेवलेले आहेत. मग काय होतं ह्याच्यामध्ये चान्सेस वाढलेले आहेत की LIC जे पॉलिसी धारक आहेत त्यांना IPO मिळण्याचे चान्सेस हे वाढलेले आहेत. अलॉटमेंटचे चान्सेस आहेत काय झालेले आहेत वाढलेले आहेत. आपण जनरली बघतो जर चांगल्या कंपन्यांचे IPO असतील तर जनरली IPO आपल्याला मिळत नाहीत, बरोबर का नाही, म्हणजे अलॉट होत नाही, आपण अप्लाय करतो पण आपल्याला ते मिळत नाहीत. आणि LIC केसमध्ये ते आणखीन डिफिकल्ट होणार आहे त्याच्यामुळे, कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक इन्स्टिट्यूशन ही LIC जाणार आहे कारण LIC ही प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे. संपूर्ण भारतामध्ये जर आपण पाहिलं की इन्शुरन्स सेक्टरमध्ये दुसरी कुठलीच कंपनी एवढी प्रॉफिटेबल नाही आणि एवढे ॲसेट्स पण नाही आहेत. तुम्ही जर पाहिलं तर LIC एवढ्या मोठ्या ॲसेट्स आहेत संपूर्ण भारतामध्ये मेन चौकामध्ये ह्यांच्या ब्रांचेस आहेत, तर त्याची रिअल इस्टेटचीच व्हॅल्यू किती झाली मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामुळे LIC IPO घेणे हे आपल्यासाठी खूप प्रॉफिटेबल असणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल घरामधल्या 2-3-4 व्यक्तींचं डिमॅट अकाउंट ओपन करून ठेवा. IPO अप्लाय करायला ते सोपं पडेल, म्हणजे घरातले नवरा बायको मुलं जर असतील मोठी त्यांचं किंवा तुमचे आज इतर जवळचे नातेवाईक असतील प्रत्येकाचं डिमॅट अकाउंट मित्रांनो ओपन करून ठेवा कारण LIC IPO प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस हे खूप चांगल्या आणि मोठ्या प्रमाणावरती आहेत. लक्षामध्ये, तर पहिली स्टेप काय, आपल्याला पॅन अपडेट करायचं आहे. कुठं करायचं आहे पॅन अपडेट, पॉलिसीला आपल्या जायचं आहे ते कसं जायचं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे तर आपल्याला वेबसाईटवरती जायचं आहे linkpan.LIC India.in. व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी लिंक पॅन, इथे दिले बघा linkpan.LIC India.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे आपल्याला. वेबसाईट प्रॉपर व्यवस्थित लिहून घ्या linkpan.LIC India.in. ह्याच्यावरती गेलं आपण की असं पेज तुमच्या समोर ओपन होईल. मग त्या पेजवरती काय करायचं तुम्हाला, इथे तुमची डेट ऑफ बर्थ ॲज पर पॅन, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकली आपण पॅन कार्डप्रमाणे, त्याच्यानंतर इथं जेंडर सिलेक्ट करायचं आपल्याला मेल फिमेल, त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे आपला ईमेल आय डी टाकायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथे पॅन नंबरचे आपल्याला डिटेल काय करायचे आहेत, आपल्याला पॅनचे डिटेल्स आपल्याला इथे काय करायचे आहेत अपडेट करायचे आहेत. पॅन नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे, इथे बघा इथे आपल्याला पॅन नंबर टाकायचा आहे. आपला पॅन नंबर टाकला आपण इथे फुल नेम ॲज पर पॅन, त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर आपण मोबाईल नंबर हे केलं, त्याच्यानंतर आपल्याला पॉलिसी नंबर टाकायचा आहे. दिसतंय सगळ्यांना इथे पॉलिसी नंबर आहे आणि पॉलिसी नंबर नंतर इथे काय करायचं आपल्याला टिक मार्क करायचं आहे. बघा आय हिअर बाय सबमिट, म्हणजे इथे टिक मार्क करायचं आपल्याला की यस यसची अशी टिक मार्क करायची इथे बॉक्स आहे. आणि त्याच्यानंतर इथे कॅपचा कोड टाकायचा आपल्याला, म्हणजे जो आपल्याला कॅपचा कोड इथे दिलेला आहे तो कॅपचा कोड आपण इथे टाकला की इथे गेट OTP जायचं. कॅपचा कोड टाकल्यानंतर गेट OTP येईल, मग आपल्या मोबाईलवरती जो OTP येईल तर तो OTP आपण ह्याच्यावरती एंटर केला की मग आपल्याला सबमिट करायचं आहे. काय करायचं आहे सबमिट, मग त्याच्यानंतर काय होईल मग आपला हा
आपला जो फॉर्म सबमिट होईल आणि आपलं पॅन काय होईल आपल्या पॉलिसीला अपडेट होईल अलक्षामध्ये, त्याच्यामध्ये पॉलिसी नंबरचा पण ऑप्शन आहे, पॉलिसी नंबरचा हे ऑप्शन आहे, तो मला वाटतं तुम्हाला सांगायचं राहिलं की पॉलिसी नंबर इथे सगळ्यात महत्त्वाचं पॉलिसी नंबर टाकायचा आणि इथं ॲड पॉलिसीवर क्लिक करायचं अलक्षामध्ये, तो एक खूप महत्त्वाचा एक पॉईंट आहे की तुमचा पॉलिसी नंबर इथे टाकला, पॅन नंबर टाकला, आपलं नाव टाकलं, मोबाईल नंबर टाकला, ईमेल आय डी टाकला की तुमचं पॉलिसीला काय होणार आहे, तुमचा पॅन हा अपडेट होणार आहे आणि पॅन अपडेट ही सगळ्यात महत्त्वाची पहिली प्रोसेस आहे अलक्षामध्ये. आता दुसरी प्रोसेस डीमॅट अकाउंट अलक्षामध्ये, तुम्हाला काय करावं लागेल, एक डीमॅट अकाउंट ओपन करून घ्यावं लागेल. ज्यांचे डिटेल्स म्हणजे काही लोकांचे एल आय सी पॉलिसी होल्डर आहेत त्यांचं हे झालेलं असेल, ॲड्रेस चेंज झालेला असेल, मोबाईल नंबर चेंज झालेला असेल, ईमेल चेंज झालेला असेल, तर आपण काय करू शकतो, तर आपण ह्याच्यावरती जाऊन एल आय सीच्या वेबसाईटवरती जाऊन मित्रांनो काय करू शकतो, आपण एल आय सीच्या वेबसाईटवरती जाऊन आपण हे करू शकतो, काय करू शकतो, आपले हे आपले पॅनचे आपले ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि ॲड्रेससुद्धा काय करू शकतो, चेंज करू शकतो. त्यासाठी कुठल्या स्टेप आहेत, तर त्यासाठी बघा ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला एल आय सीच्या लॉग इन करायचं, एल आय सीच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे गेलं की तुम्हाला ह्याच्यावरती जायचं आहे के वाय सी अपडेटवरती, म्हणजे एल आय सीच्या वेबसाईटवरती गेलं तिथं ई सर्व्हिसेसमध्ये जायचं, कशामध्ये जायचं आहे, ई सर्व्हिसेस, आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे के वाय सी अपडेट, आणि के वाय सी अपडेटमध्ये जाऊन तुम्ही तिथं तुमचं ॲड्रेस चेंज करू शकता, तुमचा ईमेल आय डी चेंज करू शकता, तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता. एकदा चेक करा सगळं, तुम्हाला सगळं एल आय सीच्या वेबसाईटवरती पॅन स्टेटस वगैरे चेक करायला सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत, आणि तिथे आता एल आय सी इंडिया डॉट इन ह्या वेबसाईटवरती तुम्ही गेले की तिथे सगळं हायलाईट करून दिलेलं आहे, तिथे हायलायटर दिलेलं आहे त्यांनी पॅन अपडेट करायला, पॅनचा स्टेटस चेक करायला. फक्त पॅनचे अपडेट करताना तुम्हाला लिंक लिंक पॅन डॉट एल आय सी इंडिया डॉट कॉम ह्या वेबसाईटवरती जायचं आहे अलक्षामध्ये, आणि अशा पद्धतीने तुम्हाला एल आय सीच्या शेअर होल्डरला, एक्झिस्टिंग शेअर होल्डरला, आपल्याला एल आय सीच्या आय पी ओला, एल आय सी पॉलिसी होल्डरला अप्लाय करता येईल. आणि मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये तुम्ही नवीन असताल, शेअर मार्केट प्रॉपर शिकायचं असेल, तर तुम्ही आपले भारतीय शेअर मार्केटचा कोर्स करून देखील मित्रांनो प्रॉपर शेअर मार्केटमध्ये काम करू शकता. शेअर मार्केटचा पूर्ण सपोर्ट, पूर्ण ट्रेनिंग तुम्हाला व्यवस्थित भारतीय शेअर मार्केटकडनं ए टू झेड शिकायला मिळेल. ज्यांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं आहे, शेअर मार्केटमध्ये व्यवस्थित काम करायचं आहे, अशा लोकांसाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक नंबरची लिंक दिलेली आहे, त्या एक नंबरच्या लिंकवरती जा, तिथं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा, म्हणजे तुम्हाला आपल्या कोर्सेसबद्दल, क्लासेसबद्दल देखील मित्रांनो माहिती मिळेल. आणखीन महत्त्वाची गोष्ट की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये एक शेअर मार्केटची ब्रांच ओपन करतोय, आणि मित्रांनो इथून पुढचे 20 ते 30 वर्ष शेअर मार्केटच्या व्यवसायासाठी खूप जबरदस्त संधी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये काही अडचणी येत आहेत, तर तुम्ही तुमचा बिझनेस शेअर मार्केटमध्ये, आपली भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन मित्रांनो शिफ्ट करू शकता. खूप चांगलं करिअर शेअर मार्केटच्या व्यवसायामध्ये इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळेल, किंवा तुम्हाला नवीन फ्रेश करिअरला स्टार्ट करायचं आहे, भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन मित्रांनो स्वतःचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. आपण प्रॉपर इंटरव्ह्यू घेऊन व्यक्तीला, म्हणजे असं नाही की कोणालाही फ्रँचायझी मिळणार आहे, जर तुमची खरंच इच्छा आहे, प्रॉपर तुमची काम करण्याची तयारी आहे, सगळ्या प्रोसेस फॉलो करण्याची तुमची तयारी आहे, तर अशा व्यक्तींना मित्रांनो आपण फ्रँचायझी पार्टनर म्हणून आपण सिलेक्ट करणार आहोत. तुमच्या गावामधली फ्रँचायझी नसेल गेली, एका गावामध्ये आपण एकच फ्रँचायझी देणार आहोत, तर एकदा फ्रँचायझीसाठी चेक करा. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली 3 नंबरची लिंक आहे फ्रँचायझीची, त्याच्यावरती जाऊन तुमचं नाव, मोबाईल नंबर भरा आणि 70 57 10 10 वरती कॉल करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमच्या गावामध्ये आपली फ्रँचायझी आहे का आणि त्याचा स्टेटस काय आहे, किंवा तुम्ही फ्रँचायझी घेण्यासाठी पात्र आहात का. ज्या लोकांचं हेल्थ इन्शुरन्स नाही आहे, टर्म इन्शुरन्स नाही आहे आत्तापर्यंत, फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये स्वतःच्या कुटुंबाची सेफ्टी खूप महत्त्वाची आहे, तर टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सचा बेस्ट प्लॅन कुठला आहे हे माहिती घेण्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये 5 नंबरची लिंक आहे. आणखीन तुम्हाला असं वाटत असेल की सर शेअर मार्केटच्या विद्यावरती तुम्ही शिकवता, ह्या ह्या टॉपिक तुम्ही कव्हर करा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तर तुम्हाला आवडीचे टॉपिक्स देखील मित्रांनो तुम्ही मला सजेस्ट करून कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. आणि तुम्ही आत्ता कुठल्या जिल्ह्यामधून समोर हा व्हिडिओ पाहता आहात, आपला तुमचा जिल्हा एकदा चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्या लक्षात येतं की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत. आणि मित्रांनो मी तुमच्यासाठी व्हॅल्युएबल टाईम घेऊन, तुमच्यासाठी वेळ देऊन ह्या व्हिडिओ बनवत असतो, माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ मी आपल्या मराठी लोकांसाठी देत आहे, त्यासाठी मित्रांनो प्रत्येकाने हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा शेअर करायचा आहे. आपल्याला 1 कोटी मराठी बांधवांपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोचवायचा आहे, आपल्याला शेअर मार्केटच्या माध्यमातून पोचायचं आहे, हे माझं स्वप्न आहे. 1 कोटी मराठी ज्यांचं ध्येय 100 कोटी, तर आपल्या जवळच्या फॅमिली मेंबरला, आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, आपल्या कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, आपला मुलगा असेल 5वीच्या पुढच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाहू द्या, घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरला आपले शेअर मार्केटचा चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि त्यांना शेअर मार्केटचं नॉलेज घेऊ द्या. नॉलेज कधीही वाया जात नाही, सुरू करायचं नंतर जे गोष्ट आहे, अगोदर नॉलेज घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, तर स्टेप बाय स्टेप मित्रांनो सगळ्यांना नॉलेज घेऊ द्या.
प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत आपले हे व्हिडिओ शेअर करत चला. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचे थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा चॅटबॉक्समध्ये शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.